पंजाबमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर असलेल्या हुसेनीवाला शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा बुधवारी दुपारी एक फ्लायओव्हर शेतकऱ्यांनी अडवला. अचानक घडलेल्या या घटनेनं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोदींनी पंजाब दौरा अर्धवट सोडून भटिंडा येथून विमानानं दिल्लीला ते रवाना झाले. त्यामुळे पंजाब येथील मुख्यमंत्र्यांवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली आहे. त्याचबरोबर आज हिंगोली शहरामध्ये पंजाबमधील मुख्यमंत्र्यांचा व सरकारचा निषेध करण्यासाठी आज हिंगोली शहरामध्ये सायंकाळी उशिराच्या सुमारास हातामध्ये मशाल पेटवून शहरामध्ये रॅली काढण्यात आली. सरकार आणि काँग्रेस आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते भाजप युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांसह आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याच्या स्वार्थासाठी पंजाब काँग्रेस सरकारनं सुरक्षा व्यक्तीस आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हातामध्ये मशाल पेटवून आंदोलकांनी शहरामधून ही रॅली काढली. ही रॅली गांधी चौकातून इंदिरा चौकामध्ये मार्गस्थ झाली. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.